नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे वीज पडून 5 जणांचा मृत्यू. हत्यार बाळगल्याने मोहडीच्या दोघांवर मोक्काची कारवाई. महात्मा गांधी जयंतीनिमित्त धुळ्यात लोक अदालतीचं आयोजन. नवरात्रोत्सवानिमित्त आई एकविरा देवी मंदिरात जय्यत तयारी. धुळ्यात महिला पोलीस प्रशिक्षणाचा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात संपन्न. आणि वेतन मिळत नसल्यामुळे वरिष्ठ हातमाग पर्यवेक्षक शिंदे यांचे एक दिवशीय धरणे आंदोलन. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. जळगाव जिल्ह्यामध्ये वीज अंगावर पडून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये 4 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत ठार झालेले 4 जण एकाच कुटुंबातील आहे. अन्य एका रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलेचाही यात मृत्यू झाला. या घटनेमुळे भवरखेडा गावावर शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस व महसूल यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. ज्वारीची लागवड करत असताना अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसापासून वाचण्यासाठी जवळील झोपडीत निवाऱ्याला गेले असता वीज पडून 5 जणांचा मृत्यू झाला. रघुनाथ दशरथ पाटील वय 50, त्यांची पत्नी अलका रघुनाथ पाटील वय 45, मोठी सून शोभा भागवत पाटील वय 33, लहान सून लता उदय पाटील वय 30 आणि कल्पना भैया पाटील वय 35 सर्व राहणार भवरखेडा तालुका धरणगाव अशी या घटनेत ठार झालेल्यांची नावे आहेत. धुळे मोहडी पोलीस स्टेशन परिसरातील एका घरात हत्यार व मौल्यवान वस्तू मिळवून आल्याने मोहडी पोलिसांनी कारवाई करीत संबंधित हत्यार बाळगणाऱ्या गुन्हेगारास ताब्यात घेतले अशी माहिती मोहडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश घोराडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. मिळालेल्या माहितीनुसार असे की दिनांक 25 सप्टेंबर रोजी मोहडी पोलीस स्टेशन हद्दीतील वनश्री भागात राहणारा सराईत गुन्हेगार मिलन सिंग रामसिंग भादा याच्या घरात हत्यार व मौल्यवान वस्तू लपवून ठेवल्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना गुप्त बातमी मिळाली. त्यांनी तात्काळ मोहडी पोलीस स्टेशनचे प्रभारी सतीश गोराडे यांना कारवाई करण्यास सांगितले. याची दखल घेत गोराडे यांनी आपल्या पोलीस फौजपाट्याला घेऊन वनश्री कॉलनीत राहणाऱ्या सराईत गुन्हेगार मिलन सिंग भादा याच्या घरात धा टाकून त्यास व घरात ठेवलेले हत्यार मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या. सदर कारवाईत 3 किलो 800 ग्रॅम चांदीचे दागिने, सोनेच्या फुल्या, बुटी, मौल्यवान राशीचे खडे असा एकूण 1,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहडी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गोराडे व त्यांच्या पथकातील विलास ठाकरे मिर्झा, श्याम निकम, राजेंद्र मराठे, अविनाश गहिवत, ब्राह्मणे, गणेश भांबरे, जितेंद्र वाघ, सचिन वाघ, अजय दाभाडे, पोलीस मुख्यालयातील आरसीपी पथक व बीडीडीएस पथक अशांनी ही कारवाई केली. 25 तारखेला एसडीपीओ हिरे साहेब यांना माहिती मिळाली की पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार मिलन सिंग रामसिंग भादा राहणार वनश्री कॉलनी याचे घरी काही मौल्यवान वस्तू तसेच चोरीचा ऐवज घातक शस्त्रे असल्याची बातमी त्यांना समजली. त्यावरून ते एसडीपीओ श्री सचिन हिरे साहेब, आम्ही स्वतः, पोलीस स्टेशनचे एपीआय विलास ठाकरे, पीएसआय मिर्झा, डीबी पथक, पथकातील श्याम निकम मराठे, गणेश भांबरे, गहिवड ब्राह्मणे, गणेश, जितेंद्र वाघ, सचिन वाघ, अजय दाभाडे, कांतीलाल शिरसाट, दीपक माले, चेतन माळी, महिला पोलीस कर्मचारी सोनी ताटे व मनिका पाटील, सीआरचे, कंट्रोल रूमचे आरसीपी पथक यांनी आरोपीच्या घराची घरझडती घेतली. कायदेशीररित्या घरझडती घेतली तर त्या घरझडतीमध्ये सुमारे 3.5 किलो चांदी ही घराच्या कंपाऊंडच्या
कंपाउंड मध्ये जमिनीखाली खोदून पुरलेली मिळून आली. तसेच घातक शस्त्रे, टुकरी, भाले, तलवारी, तसेच बनावट नंबर प्लेट गाड्यांच्या असा ऐवज मिळून आला. आणि या व्यतिरिक्त जे प्रतिबंधित प्राणी ते उदमांजर, आणखी एक रानडुकराचं शिर, तसेच इतर प्राण्यांचे दंत असा ऐवज मिळून आला. तो या वस्तू वन विभागाकडे दिल्या आणि बाकीच्या वस्तूंचा पंचनामा करून कायदेशीर पद्धतीने ते ताब्यात घेतले आणि त्या बाबतीत पोलीस स्टेशनला पुन्हा दाखल केलं आहे आम्ही. आणि मुख्य आरोपी जो आहे हा नाशिकला एका गुन्ह्यामध्ये अटकेत आहे. आमची पुढची कारवाई सुरू आहे. सदरची कारवाई ही पोलीस माननीय पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे साहेब, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री राजीव भुजबळ साहेब, तसेच SDPO श्री सचिन हिरे साहेब यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये धुळे जिल्ह्यात बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर 2019 रोजी धुळे जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात कलम 138 NI ऍक्ट प्रकरणासाठी विशेष लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय. या लोक अदालतींमध्ये न्यायालयातील कलम 138 NI ऍक्टचे प्रलंबित प्रकरणे व कलम 138 NI ऍक्टचे अपील ठेवण्यात येतील. या ऍक्टशी संबंधित प्रकरणे तडजोडअंती निवाडा करण्यासाठी नागरिकांनी या लोक अदालतीमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर J.A. शेख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे. नमस्कार, मी जहीर शेख, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण. दिनांक 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात स्पेशल लोक अदालतचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या विशेष लोक अदालतीमध्ये निगोशियल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 138 म्हणजेच चेक बाउन्सची प्रकरणाचं विशेष लोक अदालत आयोजित करण्यात आलेलं आहे. या लोक अदालतमध्ये जवळपास 400 प्रकरणं संपूर्ण जिल्ह्यात आपण ठेवलेली आहे. या प्रकरणामध्ये अजून 2 तारखेपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणांचा निपटारा जास्तीत जास्त प्रमाणात करून न्यायालयातील प्रकरणं कमी करण्यामध्ये आपण सर्वांनी हातभार लावा व प्रकरणं कमी करून माननीय राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना आपण यानंतर श्रद्धांजली याद्वारे आपण अर्पण करू असे मी सर्वांना जाहीर आवाहन करतो. नवरात्रोत्सवास येत्या 29 सप्टेंबर पासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर धुळ्यातील खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतील. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. मंदिरावर रोषणाई करण्यात येत असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली. तसेच खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिर परिसराच्या विकास कामांसाठी शासनाच्या पर्यटन विभागाने 1 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. या निधीचा पहिला हप्ता संस्थेच्या बँक खात्यात जमा झालाय. त्यामुळे श्री एकविरा देवी मंदिर परिसरात आणखीनच धार्मिकतेची व सौंदर्याची प्रवणी निर्माण होणार आहे अशी माहिती मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली. तसेच खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवी देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा व मंदिर परिसरात विकास कामांसाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गेल्या 3 वर्षापासून केली होती. तेव्हापासून या मागणीचा पाठपुरावा सातत्याने सुरू होता. या प्रयत्नाला अखेर यश आले. पर्यटन मंत्री नामदार जयकुमार रावल यांनीही श्री एकविरा देवस्थानाला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देत विकास कामांसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. शारदोत्सवाच्या तोंडावरच हा निधी मंजूर झाल्याने विश्वस्त मंडळ आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 400 वर्षापासूनच्या आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी जीर्णोद्धार केलेल्या या मंदिराचा तीर्थक्षेत्राचा दर्जा आणि अर्थसहाय्य मिळावे यासाठी खासदार डॉ सुभाष भामरे, पर्यटन मंत्री नामदार जयकुमार रावल, पालकमंत्री दादाजी भुसे, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल तसेच प्रशासनाकडे प्रयत्न सुरू होते. अखेर शारदोत्सव जवळ आला असताना
1 कोटींचा निधी शासनाने मंजूर केल्याबद्दल विश्वस्त मंडळाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने आई एकविरा देवीच्या मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाला 29 सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे, तर 13 ऑक्टोबरपर्यंत नवरात्र उत्सव चालणार आहे. यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. तर पहिल्या माळ्याला सगळ्या आई भगवतीच्या दरबारात घटस्थापनेपासून तर दुपारी 12 च्या महाआरतीपर्यंत ट्रस्टच्या तर्फे कार्यक्रम केले जातील. आणि नंतर असे रोज वेगवेगळ्या प्रकारच्या आरत्या, वेगवेगळ्या प्रकारचे भाविक गुजरातमधून येणारे, मध्य प्रदेशमधून येणारे, महाराष्ट्रामधून येणारे भाविकांच्या हातून देखील आरत्या केल्या जातील. मंदिर हे भाविकांच्या दर्शनासाठी नवरात्राचे 10 दिवस 24 तास उघडं ठेवण्यात येणार आहे. या 24 तासात सुलभरित्या दर्शन घेण्यासाठी भाविकांना पॅगेरिंग व सर्व प्रकारच्या अशा व्यवस्था केल्या आहे. CCTV कॅमेरे बसवण्यात आले. अपंग व्यक्ती जर आले तर अपंग व्यक्तीसाठी ज्या भाविकांनी दान म्हणून जे व्हील चेअर दिले आहेत त्यांचाही उपयोग अपंग वस्तींसाठी होणार आहे, व्यक्तींसाठी. आणि आई भगवतीची दर दिवशी 10 दिवस दुपारी 12 च्या आरतीनंतर भाविकांना साबुदाण्याचा प्रसाद खिचडी म्हणून देण्यात येणार आहे, असा या ट्रस्टतर्फे कार्यक्रम आहे. आणि वेगवेगळे प्रकारचे त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेला 56 भोग कार्यक्रम होईल. दुपारी 12 वाजता आई भगवतीची आरती झाल्यानंतर आई भगवतीची पालखी होईल. सायंकाळी जागरण, देवीचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल. 10 डिसेंबर रोजी सुरू झालेल्या महिला पोलीस प्रशिक्षणाचा दीक्षांत समारंभ कार्यक्रम आज सकाळी 7:30 वाजता पोलीस कवायत मैदान धुळे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रशिक्षणात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांचा यथोचित सत्कार करून त्यांना पुढील शुभेच्छा देण्यात आल्या. या दीक्षांत समारंभात 22 युनिटच्या महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश होता. यात 18 जिल्हास्तरीय तर 4 कंटेनमेंट स्तरावरील महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीपूर्वी संचलन व त्यानंतर प्रमुख मान्यवर व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश मंगला धोटे यांच्यासह प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आल्या. त्यानंतर दीक्षांत सोहळ्यात शपथविधी सोहळा झाला व शपथविधी सोहळा आटोपल्यानंतर उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या महिला पोलिसांचा बक्षीस देऊन विशेष सन्मान करण्यात आला. त्यानंतर पुन्हा परेड, लेझिम पथक आदींचं कमांडो प्रदर्शन हा छोटेखानी कार्यक्रमही या ठिकाणी सादर करण्यात आला. केंद्र यांचे प्रमुख श्री बच्चावकर, अधीक्षक श्री पांढरे सर, पोलीस अधिकारी
कर्मचारी आणि सर्व प्रशिक्षणार्थी, आज त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणण्यात अर्थ नाही कारण की त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे आणि आता ते त्यांच्या कर्तव्यासाठी यापुढे रवाना होणार आहेत. मंचावरील सर्व मान्यवर प्रशिक्षणार्थींचे पालक, पत्रकार, कॅमेरामन व उपस्थित सर्व सज्जनवर, आजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात मला आमंत्रण केलं आहे आपले बच्चा सर. खरं म्हणजे माझी ही पहिलीच वेळ आहे की इतक्या पोलिसांसमोर मी आज उभी आहे आणि तोही हा सन्मान घेण्यासाठी. खरोखर मी माझं भाग्य समजते आणि अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम, त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम आपण महिला पोलीस प्रशिक्षणार्थी यांना पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे मूलभूत आणि खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल मी आपले सर्वांचे अभिनंदन करते. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धुळे ते आनंद बाबूराव शिंदे हे वरिष्ठ हातमाग पर्यवेक्षक या पदावर कार्यरत असून त्यांना गेल्या 3 महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही, त्यामुळे त्यांची परिस्थिती हालाकीची होऊन त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली, त्यामुळे वेतन मिळावे यासाठी शिंदे यांनी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतला होता. महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागांतर्गत नाशिक विभागीय कार्यालयांचे अधीनस्थ मंजूर आकृतीनुसार वरिष्ठ हातमाग पर्यवेक्षक पद संख्या 2 व कनिष्ठ हातमाग पर्यवेक्षक हातमाग व विणकर यांचे 8 असे एकूण 10 पदे मंजूर आहेत. यानुसार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धुळे येथे मी वरिष्ठ हातमाग पर्यवेक्षक या पदावर 5 फेब्रुवारी 2019 पासून कार्यरत आहे. मला फेब्रुवारी 2019 पासून ते जून 2019 पर्यंतचे वेतन नियमितपणे मिळालेले आहे, परंतु जुलै 2019 व ऑगस्ट 2019 वेतन आज पावेतो मिळालेले नाही, म्हणून माझ्यावर माझ्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली, त्यामुळे हे थकीत वेतन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात येत आहे अशी माहिती शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. या ठिकाणी वरिष्ठ हातमाग पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहे. तर मला गेल्या 3 महिन्यापासून वेतन न मिळाल्यामुळे मी संबंधित कार्यालयांना वेतन मिळण्याबाबत निवेदन दिलेलं आहे. तसंच त्या निवेदनामध्ये मी नमूदसुद्धा केलेलं होतं तर मला जर वेतन नाही मिळालं तर मी एक दिवसीय धरणे आंदोलन करेल. या प्रकारचं निवेदन दिलेलं असतानाही त्यांनी वेतनासाठी कोणत्याही स्वरूपाची ग्रँट अद्याप पावतो पाठवलेली नाही. त्याच्यामुळं माझं गेल्या 3 महिन्यापासूनचं वेतन मला मिळालेलं नाही, तर त्यामुळे मी आज या ठिकाणी आंदोलन करत आहे. तर याच्या संदर्भाने मला 3 महिन्याचं वेतन मिळावं, तसेच पतपेढीवरील होणारं व्याज जे आहे, कर्जावरील व्याज, आणि तसंच GPF वरील होणारं जे व्याज आहे, तर ते जे या वेतन न देण्याला जे अधिकारी जबाबदार आहेत तर त्यांच्या वेतनामधून हे सगळं वसूल करण्यात यावं आणि मला मिळावं, अन्यथा त्यांच्यावरती कारवाई करावी असं माझं म्हणणं आहे. आज मी या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलनाला बसलेलो आहे, तरी मी महाशय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माननीय राज्यपाल महोदय यांना मी आज निवेदन देणार आहे. धुळे शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या बिलाडी फाट्यातील ट्रेडको दिसाण कंपनीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यापासून वेतन बंद करण्यात आले आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. थकीत पगार मिळावा यासाठी आज सर्व कर्मचाऱ्यांनी धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन निवेदन नाशिक जिल्हा येथील कामगार उपायुक्तांना पाठवण्यास सांगण्यात आले आहे. ट्रेडको दिसाण प्रायव्हेट लिमिटेडचे कर्मचारी मागील दिनांक 10 ऑक्टोबर 2018 या तारखेपासून तर आजपर्यंत कामावर असून कर्मचाऱ्यांना एप्रिल 2019 पासून वेतन बंद केले असून कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. वेतन मिळावे यासाठी कर्मचारी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यास गेले असता उलटपक्षी कर्मचाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळतात. उलट 15-15 दिवसांचे आश्वासन देऊन
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली जाते, तरी सर्व कर्मचाऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन थकीत पगार मिळवून द्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन केली आहे. यावेळी प्रमोद भामरे, संजय पाटील, कल्पेश पाटील, रवींद्र पाटील, दिलीप पाटील, दत्तू धनगर, विठ्ठल लांबोळे, बापू माळी, तात्या माळी आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी प्रमोद नजीर भामरे, मी श्री ट्रेडको डिसान प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कर्मचारी म्हणून काम करतोय. जवळजवळ मला तिथं काम करत असताना 8 ते 9 वर्ष होऊन गेलेले, पण सध्या आमच्या कंपनीत जानेवारीपासून प्रोडक्शन बंद झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला जानेवारी तर एप्रिलपर्यंत जे पेमेंट होतं ते 2-2, 3-3 महिन्यांनी 1-1 महिन्याचं असं पेमेंट दिलं आम्हाला. त्याच्यानंतर मेपासून जसं पेमेंट बंद केलेलं, आज 6 महिने होऊन गेले आम्हाला पेमेंट मिळालेलं नाही. एप्रिलपासून आम्हाला जे वेतन आहे त्यांनी ते बंद केलेलं आहे. आणि आज जर अशी कंडिशन होऊन गेली की त्यांनी आम्हाला तोंडी असं सांगितलं, आश्वासन दिलेलं आहे की बुवा कंपनी चालू होत नाही आहे तर तुम्ही घरी राहा. तर आता या परिस्थितीत आम्ही कसं राहू? आमचे 6 महिन्याचं वेतन थकीत राहिलेलं आहे. ग्रॅज्युटी बाकी आणि आज ते आम्हाला घरी बसायला लावताय. तर त्याच्यासाठी आम्ही आता निवेदन द्यायला आलो होतो माननीय कलेक्टर साहेबांना, पण ते काय भेटलेलं नाही. आम्ही कुलते साहेब यांच्याशी बोलणी केली व त्यांना निवेदन देण्यात आलेले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बाळा नांदगावकर, अभिजित पानसे, अॅडव्होकेट जयप्रकाश बाविस्कर यांनी अॅडव्होकेट दुष्यंत राजे, राजेन देशमुख यांची मुंबई येथे रायगड कार्यालयावर धुळे जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे व देशमुख यांना तसं नियुक्ती पत्रही देण्यात आलंय. त्या धुळे जिल्हा मनसे जिल्हा सरचिटणीसपदी अजित सिंग राजपूत व संदीप जडे यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मनसे कार्यकारिणीचे पदाधिकारी रावसाहेब कैलास कदम, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौप्राचिताई कुलकर्णी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. दुष्यंतराजे देशमुख हे महाविद्यालयीन जीवनात कॉलेज निवडणुकीत सक्रिय सहभाग घेत सन 2002 साली जय हिंद महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेची निवडणूक लढवून विजयी झाले होते. त्यांची जनरल सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली होती. तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची विद्यार्थी परिषदेची निवडणूक लढवून विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून यशस्वी निवड झाली होती. त्याचबरोबर त्यांचा समाजसेवेत तितका ठसा असला आहे. म्हणून त्यांच्या या सर्व कार्याचा लेखाजोखा लक्षात घेत त्यांची मुंबई येथे रायगड कार्यालयावर धुळे जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. यामुळे त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये 2-3 दिवसापूर्वी मुंबई राजगड येथील कार्यालयामध्ये माझी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. यापूर्वी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष म्हणून आणि उत्तर महाराष्ट्र विद्यार्थी सेना उपाध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांच्या समस्या अतिशय धडाडीने पार पाडलेल्या आहेत आणि इथून पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात सुरुवात करत आहे आणि धुळे जिल्ह्यातील जनतेचे जे काही प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील, शहरातल्या काही समस्या असतील, या सर्वांवर अतिशय तीव्रतेने आघात करून जनआंदोलन उभारून जनतेच्या समस्यांना तडीस नेण्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे जिल्हाध्यक्षपदी कर्तव्य म्हणून मी ते पार पाडेल. आनंद उर्फ बाबाजी सोनवणे पहलवान यांचा 57वा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. धुळे शहरातील अतिशय नावाजलेले महाराष्ट्र केसरी पहलवान आनंद उर्फ बाबाजी सोनवणे यांचा वाढदिवस दिनांक 26 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता कल्याणी नगर येथील मोकळ्या जागेत वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आनंद उर्फ बाबाजी पहलवान सोनवणे हे अतिशय नावाजलेले मल्ल असून ते कर्मचारी संघटना पंजाब नॅशनल बँक युनियनचे सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे. आनंद उर्फ बाबाजी हे तरुणांना मार्गदर्शक असून तरुणांना नेहमी ते पहलवान बनवण्याचे धडे देत असतात व मार्गदर्शन करीत असतात. सध्या तरुण पिढी हे भरकटत चालली असून तरुणांना चांगला मार्ग कसा दाखवता येईल असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ते मार्गदर्शन करतात. त्यावेळी संजय गवळी, तानाजी गवळी, उमेश गवळी, यश परदेशी, अविनाश गवळी, दिलीप गवळी, DDSP ग्रुपचे सदस्य तसेच औरंगाबाद अध्यक्ष शिवाजी साळुंके यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आज 26 सप्टेंबर आनंदजी सोनवणे यांचा वाढदिवस कल्याणी नगरच्या भव्य पटांगणामध्ये साजरा होत आहे. यात कल्याणी नगर DDSP ग्रुप यांच्यातर्फे आनंदजी पहलवानांना लाख लाख शुभेच्छा. कल्याणनगरातील
मित्रमंडळींतर्फे पहलवानांना लाख लाख शुभेच्छा। गेल्या महिन्याभरापासून रिमझिम पावसाच्या सरी बरसत असल्यामुळे घरांची पडझडून अनेकांचा संसार उघड्यावर आलाय। त्यामुळे संबंधित प्रशासनाने त्वरित पाहणी करून अशा बेघरांना घरकुल योजनेतून घर मंजूर करून द्यावे अशी मागणी व्यक्त होत आहे। धुळे शहरातील मनोहर टॉकीज परिसरात राहणाऱ्या महमूद शेख उस्मान कुरेशी यांच्या मालकीचं घर पावसाच्या पाण्याने भिजल्याने आज पहाटेच्या सुमारास घराची भिंत पडली। विशेषतः या घडलेल्या घटनेमुळे घरातील कुटुंबियांना कुठलीच दुखापत न झाल्याने मोठा अनर्थ टळला। त्यामुळे संबंधित प्रशासनाने त्वरित दखल घेऊन पडलेल्या घराचा पंचनामा करून आम्हास घरकुल योजनेतून घर मंजूर करून द्यावे अशी मागणी कुरेशी कुटुंबियांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली। अधिक माहिती शकूर शेख रहमान यांनी प्रसारमाध्यमांना दिली। आज धुळे शहरामध्ये रिमझिम पावसामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बाबासाहेबांचा हा गेटाजवळ मुस्लिम समाजाचे घर राहता घर रिमझिम पावसामुळे अचानक भिंत पडली आणि ते संध्याकाळचं स्वयंपाकाचं काम चालू होतं त्यांच्या घरामध्ये, परंतु देवाच्या कृपानी आणि परमेश्वरच्या कृपानी काय मोठी दुर्घटना घडलेली नाही। परंतु जे सकाळून रिमझिम पाऊस संध्याकाळी 5 वाजता हा पूर्ण दिवार भिंत पूरा धप्पकने पडली आणि चारीकडचे लोक धावून आले का वार्डामध्ये काय झालेलं आहे। तर ही दुर्घटना भगवंताच्या कृपेने कोणाला लागलेलं नाही, हे जर प्रशासनाने लक्ष घालून गरिबाला न्याय आणि हक्काचं घर प्रधानमंत्रींनी घोषणा केलेली आहे, शासनाचं अनुदान यांना मिळालं, ते गरीब हातमजूर लोक हे सर्व अल्पसंख्याक वस्ती ही पूर्ण इथं दोघी समाज राहतात, रमाबाईचे पैसे भेटलेले तसंच प्रधानमंत्रीचे पण भेटायला पाहिजे, लवकरात लवकर हा मंजुरी झालेला आहे। तर महापौर साहेब आणि आयुक्त साहेब कलेक्टर साहेब आणि धुळे शहराचे प्रथम SP साहेब जेवढे अधिकारी त्यांना आमची हात जोडून विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर कारवाई करून यांना निधी मिळावे हेच म्हणणं। जय हिंद जय महाराष्ट्र। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे वीज पडून 5 जणांचा मृत्यू। हत्यार बाळगल्याने मोहडीच्या दोघांवर मोक्काची कारवाई। महात्मा गांधी जयंतीनिमित्त धुळ्यात लोक अदालतीचं आयोजन। नवरात्रोत्सवानिमित्त आई एकविरा देवी मंदिरात जय्यत तयारी। धुळ्यात महिला पोलीस प्रशिक्षणाचा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात संपन्न। आणि वेतन मिळत नसल्यामुळे वरिष्ठ हातमाग पर्यवेक्षक शिंदे यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन। आणि याचबरोबर माता हिंगलाज TV बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज TV। जय हिंगलाज।